जीव छोटा करू नकोस, तू बई सनी खाऊंगे। नहीं मैंने तोपर्यंत साईमा खात नाही तोपर्यंत मी ही खाणार नाही। रखमा, ए रखमा, हे ताट घेऊन जा, जेवायचं नाही आम्हाला। थांब रखमा, माझं प्रेम आहे तुमच्यावर, तुमचंही आहे ना प्रेम वगैरे फक्त मूर्ख माणसं करतात। आमचा फक्त तुझ्या पोटातल्या बाळावर हक्क आहे। ते बाळ आम्ही आणि प्रिया हे तिघच एकत्र राहणार आहोत, तू वेगळी असणार आहे। डोक्यातले प्रेमाभिमाचे गैरसमज दूर कर, तेच तुझ्या हिताचं आहे। हे जेवण तुम्ही साईमांच्या खोलीत घेऊन जा आणि तुम्ही त्यांना सांगा की हे तुम्ही बनवलं। खरंच हट्टीस, आम्हाला तुझ्या चेहऱ्यावरती असंच हसू बघायचं। तुझ्यासाठी आम्ही काहीही करू, आम्ही तिच्या हातचं काही खाणार नाही। साईमा, हे जेवण देवयानीनं नाहीये केलेलं। खरं सांगताय तुम्ही? जी, आम्ही केलंय। मग तर जेवायला हरकत नाही ना। ठीक आहे, ठेवा ते ताट तिकडे, जेवू आम्ही नंतर। झालं समाधान? चल आता तूही जेवून घे। तुझ्यामुळे श्वेताचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होईल आणि आता तुझी सावली सुद्धा मी श्वेताच्या आयुष्यावर पडू देणार नाही। आयशा, आयशा, मी हात सोडतोय, माफी मागतोय, मला सोडून जाऊ नकोस, नको जाऊ। तू आता कितीही रडलास, कितीही विनवण्या केल्यास तरी काही उपयोग नाही आहे। माय डिसिजन इज फायनल। आयशा, आज नकळत माझ्या हातचं जेवल्यात, एक दिवस स्वतःहून माझ्या हातचं जेवते। तू का तयार नाहीस इथे राहायला? प्लीज अमोल, आमच्या भावना समजून घे रे, तुला नाही कळणार। काकू प्लीज, हे बघ, अमोलने जर तुला समजून घ्यावं असं तुला वाटत असेल ना तर आधी तू त्याला नीट समजून घे ना। असंच जर तू त्याच्याशी वागत राहिलीस ना तर तो कायमचा दुरावेल तुझ्यापासून, तुझ्या लक्षात नाही कळत आहे काकू? प्लीज अशी चूक पुन्हा नको करूस तू। आता काय चूक आणि काय बरोबर हे तू मला समजाव। हा माझ्या आणि माझ्या मुलामधला वाद आहे, तू मध्ये पडू नकोस। मला सांग, जन्मशताब्दीच्या सोहळ्याची तयारी झाली का? चालू आहे जोरात, सर त्या सगळ्या मान्यवर लोकांना निमंत्रण केले। भैयासाहेब आणि साईमा येतील, रणवीरराजांचं आम्हाला माहित नाही, पण स्वतःची खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी साईमा मात्र नक्की येतील, यावंच लागेल त्यांना।